केंद्र की मोदी सरकार द्वारा कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी को ईडी की नोटिस जारी किए जाने के बाद राज्य भर के कांग्रेस कार्यकर्ताओं में असंतोष देखा जा रहा है। इस पृष्ठभूमि में आज लातूर शहर एवं जिला कांग्रेस कमेटी की ओर से कांग्रेस भवन लातूर में सत्याग्रह आंदोलन हुआ। इस दौरान केंद्र सरकार के खिलाफ विरोध दर्ज किया गया। इस आंदोलन में लातूर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष श्री शैल उडगे, जिला कांग्रेस कमेटी की अध्यक्षा किरण जाधव, एडवोकेट बाबा साहेब गायकवाड़, प्रोफेसर सुधीर पोद्दार, रमेश सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, शरद देशमुख, इमरान सैयद, एडवोकेट देवीदास बोरुले पाटिल, प्रोफेसर डॉक्टर स्मिता खानापुरे, सपना किसवे, स्वाति जाधव, सुलेखा कारेपुरकर सहित विभिन्न पदाधिकारियों ने भाग लिया। भारत देशामध्ये आज हे आंदोलन सत्याग्रहाचं करण्यात येत आहे। देशामध्ये वाढत चाललेली महागाई आणि ह्या महागाईच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये, कामगारांच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाने घेतलेला सहभाग, या सगळ्या गोष्टी पाहता भाजपच्या विरोधामध्ये वातावरण तयार होत असताना आज सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांना ईडीच्या मार्फत नोटीस देऊन हा काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या केंद्र शासनाच्या वतीनं होतो आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज देशभरामध्ये सत्याग्रह त्या ठिकाणी करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज सगळे शहर जिल्हा काँग्रेस, जिल्हा काँग्रेसचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करतो। धन्यवाद। देशामध्ये महागाई, बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या महागाईबद्दल, बेरोजगारीबद्दल आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय सोनियाजी गांधी यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि हा आवाज कुठेतरी दडपावा म्हणून आज आमच्या नेत्यांच्या मागे या ईडीमार्फत भाजप खोट्या कारवाया करून त्यांना त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन केलं आणि केंद्र शासन जे हे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करीत आहे या ठिकाणी निषेध व्यक्त। निकिता वरंबे के साथ संतोष सोनवणे की रिपोर्ट।